यामिनी जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. जाधवांनी महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे. यामिनी जाधव या दक्षिण मुंबईच्या उमेदवार आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडनं त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. दक्षिण मुंबईमधनं अखेर उमेदवार शिंदेच्या शिवसेनेने जाहीर केला यामिनी जाधव यांच्या रूपानं, आणि आज त्या उमेदवारी अर्ज भरतायत. त्यापूर्वी त्यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे, आणि याचविषयी अधिक बोलूयात. प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत. दक्षिण मुंबईमधनं कोण उमेदवार असणार हा सस्पेन्स खरं तर आता त्याच्यावरती पडदा पडला. यामिनी जाधव यांच्या रूपानं शिंदेच्या शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे. आज एकूणच कसं वातावरण दक्षिण मुंबईमध्ये दिसतंय जेव्हा यामिनी जाधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत? कशी एकूण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतोय शिंदेच्या शिवसेनेकडनं अजय? गुरु, सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथे माझगाव ताडवाडी म्हणजे यामिनी जाधव ज्यांचं घर आहे तिथे मी सध्या उभा आहे. सगळी जी या ताडवाडीतली मंडळी जी आहेत ती रस्त्यावर आलेली पाहायला मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा रथ, जो ज्या रथातून ते शक्ती प्रदर्शन करणार आहे तो रथ सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला आहे. यामिनी जाधव जे आहेत त्या नुकत्याच महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा एकदा त्यांच्या घरी परतलेल्या आहेत. घरातून ते पुन्हा एकदा घरच्या मंदिरात नमस्कार करून जे ते पुन्हा बाहेर पडून शक्ती प्रदर्शन करतील, आणि त्यानंतर नामांकन अर्ज म्हणजेच उमेदवारी अर्ज जो आहे तो भरतील. सगळ्यात आधी त्याच्या आधी तू जे म्हटलंस की या भागातून खरं तर अनेक लोकांची नावं चर्चेत होती. थेट मुंबईचे उपनगराचे पालकमंत्री यांचं नाव चर्चेत होते, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं. आणि या दोन बड्या नेत्यांवर लढाई चढाई करून यामिनी जाधव यांना तिकीट जे आहे ते मिळालेलं आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2014 या भायखळ्यात म्हणजे जिथे यामिनी जाधव राहतात तिकडे वारिस पठाण हे आमदार होते.